करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. ज्याप्रकारे आपण एकमेकांशी बोलत असतो त्यावेळी समोरील व्यक्ती आपल्याला कसा रिस्पॉन्स देत आहे, कसा प्रतिसाद देत आहे, कारण समोरची व्यक्ती आपल्याशी गोड बोलत असते परंतु पाठीमागनं बघा प्रत्यक्षपणे रंग बदलणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. कारण तोंडावर बोलतात एक आणि पाठीमागून भलतंच बोलत असतात. त्या लोकांपासून आपल्याला सावध राहता यायला हवं, समर्थांनी का सांगितलेलं आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो नाती हे रक्ताचीच नाहीत, कारण नाती जाणीवांची जुळली जातात ना. आता भाग जर बघायला गेलो, एखादा मित्र, आपण एखाद्या संकटामध्ये अडकलेलो आहोत, आपण मोठ्या भावाकडे किंवा लहान भावाकडे जर पैसे मागायला गेलो, किंवा बहिणीकडे आपण एखाद्या संकटामध्ये आहोत तर पैसे मागायला गेलो, तर आपल्याकडे पैसे नाही आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे मागायला गेलो तरीसुद्धा आपल्याला मिळत नाही. परंतु नातं असं पाहिजे की जे मित्रत्वाचं नातं आहे, एखादा मित्र आपल्याला मदत करत असतो. नाती ही रक्ताचीच आहेत परंतु रक्ताचीच नाहीत म्हणजे भाग काय दाखवलेला आहे, तो मित्र आपल्या रक्ताचा नाही आहे परंतु तो त्या मित्राच्या नात्याने आपल्याला काय केलेलं आहे, मदत केलेली आहे. कारण एखादा बघा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमा ठिकाणी आपण जर गेलो, त्या ठिकाणी सर्वजण मित्र मैत्रिणी नातेवाईक पाहायला मिळत असतात, परंतु त्या मित्रांमध्ये कोणीतरी स्तुती करणारं असतं, कोणीतरी निंदा करणारं असतं. लोकांच्या तोंडून आपण स्तुती ऐकणारे आहोत, जर कोणी निंदा केली ना तर आपल्याला खूप राग येतो. परंतु जर पाहायला गेलो निंदा करणारे सुद्धा काही जण तोंडावर बोलत असतात तर काही जण मागून सुद्धा बोलत असतात. ज्यावेळी आपल्याला तोंडावर बोलत असतात त्यावेळी तिथल्या तिथे राग येत असतो, आणि मागून ज्यावेळी लोक बोलत असतात त्यावेळी जो राग येतो तो आपण आपल्या मनामध्ये धरून ठेवतो. बरोबर की नाही? म्हणून भाग कसा आहे, ज्यावेळी आपण सरडा बघा पाहतो की नाही, रंग बदलणार आहे, कलर बदलणार आहे, जिथे जाईल तिथे रंग बदलेल. झाडाच्या ठिकाणी गेला त्या झाडाच्या मुळाचा रंग जो आहे, झाडाचा खोड आहे, त्याप्रमाणे तो पाहायला मिळेल. मातीमध्ये गेला तर मातीच्या रंगाप्रमाणे दिसेल, पानामध्ये जर गेला तर पानाच्या रंगाप्रमाणे दिसेल. ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी जाईल तिथे त्याचा तो रंग बदलणारा आहे की नाही, नक्कीच. म्हणून भाग दिलेला आहे, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून नाती जोडली गेली पाहिजेत. का भाग दिलेला आहे, अहो आपण गर्व कशाचा बाळगतो, आपल्याकडे बॅलेन्स आहे म्हणून, आपल्याकडे गाडी बंगला आहे म्हणून, आपल्याकडे प्रॉपर्टी आहे म्हणून, अहो काय घेऊन जाणार आहे. बरोबर की नाही? मग गर्व मग कशायचा, अभिमान धरायचा, आपल्या अंगी अभिमान बाळगताच येता काम आहे. समर्थ म्हणाले अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. कारण वेळ आल्यावर पैसा उपयोगी येत नाही हो, माणसं उपयोगी येतात. म्हणून माणुसकीचं नातं हे टिकवता आलं पाहिजे. कारण जर पैसा असून माणुसकी जपली नाही ना
त्याच्या शेवटी उपयोगाला कोणीच येत नाही. म्हणून माणुसकी नातं टिकवता आलं पाहिजे. आपलं जे मन आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, बघा आपण ज्याप्रमाणे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जसं नियोजन करत असतो ना, तसंच आपल्या प्रेमालासुद्धा, बघा मनालासुद्धा प्रेमळ बनवता आलं पाहिजे. म्हणजे काय, मन हे नेहमी स्वच्छ पाण्यासारखं असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. कारण कितीही जरी फसवणूक झाली तरी प्रामाणिक माणसाच्या पाठीमागं नेहमी सत्यपणा असतो की नाही. आपण बघा, एखादा विषय असेल, त्या विषयामध्ये आपल्याला कोणीतरी बोलत आहे की हे वाक्य फक्त तू बोलायचं, परंतु ही खोट्याची बाजू आहे, बरोबर की नाही. जर आपण सत्यपणा जर जपून ठेवला ना, सत्याला उशीर होईल, परंतु सत्याला खोटं बोलण्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही. परंतु एकदा जर खोटं बोललं ना, तर खोट्याला खोटं करून करून आपल्या तोंडाला फेस येत असतो. म्हणून जाणून घ्यायचं आहे, प्रत्यक्ष जीवनामध्ये आपला स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे, नेहमी सत्यपणा आपल्या बाजूने असली पाहिजे. ज्या वेळेला आपल्या, बघा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये श्वास आणि विश्वास या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आता जर आपण श्वासच घेतला नाही तर आपण आपलं जीवन जे आहे ते जगता येईल का? नाही आहे, बरोबर की नाही. आपल्याला आयुष्य जगण्यासाठी आपल्याला जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ आपल्याला संपूर्णपणे उत्तमाचा घालवण्यासाठी श्वास आहे. परंतु विश्वास हे जे नातं आहे, विश्वासाची मैत्री ही जपली गेली पाहिजे. कारण दोन्ही का महत्त्वाचं आहे, श्वास आणि विश्वास. आपण बघा, एखाद्या वेळी आजारी पडलो ना तर व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं, ऑक्सिजनची लेवल कमी झालेली असते, ऑक्सिजन पुरवठा दिला जातो. परंतु परमेश्वराने बघा संपूर्ण या आयुष्यामध्ये जीवनामध्ये पाहायला जर गेलो तर श्वास कमी नाही दिलेला, बरोबर की नाही. 84 लक्ष युनियन, बघा काही डोळ्यांनी दिसत आहेत, काही डोळ्यांनी दिसतसुद्धा नाही, तरीसुद्धा श्वास घेण्याचा अधिकार आहे की नाही, करता करवीत आहे. म्हणून श्वास जर संपला तर जीवनाचा अंत आहे, आणि विश्वास संपला की नात्याचा अंत संपला म्हणून समजायचा. म्हणून विश्वास ठेवायला हवा ना. परंतु आपण विश्वास कोणावर ठेवत नाही, जी व्यक्ती येईल त्याला आपण काही ना काहीतरी बोलत असतो. कारण पावसाळ्यामध्ये जसा नाचणारा मोर असतो बघा, त्याचप्रमाणे आपल्याकडे असतो तो पैशाचा जोर, बाकी काही नाही आहे. बाकी सगळा पसारा का भाग दिलेला आहे? कारण ज्यावेळी आपण एखादं कार्य करत असतो त्यावेळी कोणी आपल्या मदतीला येतं, कोणी मदतीला येत नाही. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, ज्यावेळी जो आपल्याला मदत करायला येईल त्याच्याशीच आपण गोड बोलत असतो. जो आपल्यावर मदत करत नाही, जो आपल्याशी चांगला वागत नाही, त्यालासुद्धा आपण, बघा त्याच्याशीसुद्धा आपण बोलत नाही आणि त्याच्याशीसुद्धा आपण व्यवहार करत नाही. म्हणून लोक म्हणतात सरडा रंग बदलतो, परंतु खरं पाहता माणूससुद्धा रंग बदलत असतो. ज्यावेळी सरडा जर पाहायला गेलो, सरड्याचा रंग हा मौसमामध्ये बदलत असतो, आणि मनुष्याचा जो रंग आहे ना
तो मौका बघून त्याचा रंग बदलत असतो. विचार करा. म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये कसं जगायचं हा भाग समर्थांनी दिलेला आहे. तरीसुद्धा आपण चांगल्या प्रकारे वागत नाही, असं का होत आहे? आपल्यालाच दुःख वेदना का होत असतात? आपल्याच वेळी लोक मदत का करत नाही आहेत? आयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल त्यांचाच मान राखला पाहिजे ना. कारण तोंडावर गोड बोलून पाठीमागे वाईट बोलणारे भरपूर आहेत. म्हणून दोष कोणावर ठेवायचा? सुख बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर मागून मिळत नाही. सुख ही अशी गोष्ट आहे, दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला सुद्धा मिळत नाही. आपण एखादं कार्य केलं, त्या कार्याचा मोबदला म्हणून आपल्याला पैसे मिळत असतात, त्या कष्टाचं फळ मिळत असतं. परंतु आपण सुद्धा पाहिलं पाहिजे की माझ्याकडून काय चूक झालेली आहे, काय चुकलेलं आहे. हेच जर आपण शोधत राहिलो ना तर मागची लोक पुढे जातील, तरीसुद्धा आपण तिथेच असणार. म्हणून आपली माणसं मदत करत नाही. आपण म्हणतो ना आमच्या घरातलीच लोक आपल्याला मदत करत नाही असे आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आपला स्वभाव हा बदलला गेला पाहिजे. का लोक आपल्याला मदत करत नाही आहेत? का लोक आपल्याशी वाईट प्रकारे वागत आहेत? सर्व लोक एकमेकांशी बरोबर बोलतात, परंतु आपल्याशीच का बोलत नाही आहेत? हे जर पाहायला गेलो ना तर बघा, प्रत्यक्षात आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत याचा विचार आपण करता यायला हवा. कारण एखाद्या कर्माने किंवा एखाद्या नशिबाने बघा, प्रत्यक्षपणे आपण एखादी संधी साधून जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये एखादं काम करत असतो. आता भाग दिलेला आहे कर्माचा आणि नशिबाचा. काम करायचंच आहे, कर्म करायचीच आहेत, परंतु यशस्वी बनायचं असेल. एखादी भिंत बांधायची, बरोबर की नाही? दगड विटा लावून आपण बांधू शकतो, पण त्याला साथ हवी सिमेंट रेतीची की नाही, त्यामुळे ती नाती घट्ट. बघा प्रत्यक्षपणे ती विटा दगड घट्ट बसतील. त्याचप्रमाणे बघा, माणसं असून उपयोगी नाही आहे, परंतु स्वभाव हा उत्तमाचा असला पाहिजे. म्हणून समर्थांनी खरा देव तो अंतरी चोर, सद्गुरु विन तो सर्व थाई न दिसे. म्हणून सगळ्यांशी उत्तमतेने वागायचं आहे. कारण जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयची कष्ट ते गेला तोची भला. जय जय रघुवीर समर्थ.